आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मंजुताई, माका माफ करा, सगळा सामान घराकडेच राहिला, काय घेऊन येईल. उपारेबी लागताय, त्या सगळ्यावर ना काळी छाया पसरलेली असेल, घरीच ठेवलं ना तेच बरं आहे. कुतंजा केल्या त्याची शिक्षा त्याला मिळाली, पण बिचाऱ्या त्या माऊलीक सगळा भोगूचा लागता. माझ्या घराकडे महादेव आणि ऐश्वर्या नसती तर मीच हेंका घेऊन गेला असते. मंजूच घर पण काय मोठा नाही हा, तरी पण घेऊन चालली. प्रश्नच नाही, ते काय करूचाच लाग त्याला. अवस्था झाली आहे बिचारींची. होय होय, आताची कर्म ना सगळ्यांना भोगूची लागली आहे. देव करू आणि दुश्मनावर पण अशी वेळ येऊ दे नको. अहो रडा नको, उलट आपणाक त्यांचे आभारच मानू होय. त्याने जर आपणाक बाहेर काढला नसता तर अजून कोणाचं तरी बळी गेलो असतो. घेता सगळं कळतं माका, पण इतके वर्ष त्या घरात राहलो, थैसरल्या आठवणी कशा. ऐनू शांत व्हा, तू शांत व्हा. ह्याच्या पुढचो प्रवास आता ह्यांचो हेंकाच करू होया. वेतो बघ काळजी, चला. चूक केली तर शिक्षा ही मिळतलीच, नाहीतर तुमका वळण लागूचा ना. पण त्या शिक्षेतही मी तुमची काळजी घेतलंय, कारण माझो जीव असा तुमच्यावर. दादा थोडे दिवसाचा प्रश्न आहे, एकदा येऊन बघा मुंबईत. आपला मुंबई बदल गया अभी. तसा ना, खूप कामासत आहे सर. दादा यावेळी मी तुमचं काही ऐकणार नाही, आणि काय लागलं तर महादेव आहेच ना. वहिनी बरं झालं तुम्ही आलं, दादांची बॅग भरा, चला तुम्ही. भाऊजी जाऊ द्या ना, त्यांच्या मनात नाहीये तर. हजारदा सांगून झालं पण ते एकदाही आले नाही. आणि कसं आहे ना, आम्ही इथे आलो ना की आम्हाला त्यांचा आधार वाटतो. आणि बरं का, घरात कोणी मोठा माणूस असला ना की तेवढंच बरं वाटत. ठीक आहे दादा, आपली पोर आहे तिकडे, काय लागलं तर सांगायचं, एक मिनिट मध्ये हजर होणार, नाही तर घेऊन जाय ना तुम्हाला. बाबू नको रे, खरंच नको. माका ह्यो गाव सोडून बाहेर जायसारखे नाही वाटणं, माझं मन रमलं ह्या गावात. माझा आता जा काय होऊचा असा तर हैसरच ह्याच गावात होऊचा, हीच माझी इच्छा. हे अजिबात बोलायचं ना, ये मे सुनेगा नाही. हे बघा, तुम्हाला भरपूर भरपूर वर्ष अजून जगायचं आहे, आणि तुमचा एक मुलगा आहे ना मुंबईमध्ये, काय लागलं तर त्याला फोन करा. मोठो, खूप मोठो. अजून अरे मुलगो म्हटलंस मग बापाकडनं आणखीन काय आशीर्वाद मिळतो. ठीक आहे दादा.
अपने लोग है इधर, टेंशन नहीं लेने का, कुछ लगेगा तो बोलना। दिन भर में एक राउंड मार के जाएंगे, ये तुम। अरे आसू, थैंक्स अ लॉट बाबा, मला वाटलं तुम्ही जाता की काय त्यांच्या सोबत। औरंग असो वाऱ्यार सोडून। अरे टॅबलेट चेक करून घे, हा बघ कसा आता। अण्णा जरा चाय घेऊ। बरं झालं तुम्ही इलं, तुमका पण चाय घेऊन येते। नाही नको नको, ते दादा परवांकडे चा घेतला निघताना। बरं, मुंबई निकलने का टाइम हो गया, बोला आपको मिलके निकलता हूँ। चिट्टी साहब या आज बसू या। नहीं नको, मुंबईला भरपूर काम है, सो निघायला पाहिजे, अपना निकलने का टाइम हो गया। माझी पण निघायची वेळ झालेली आहे। अण्णा अशी काय भाषा करतास हो, मी बोलायचं ना तुमच्या वांगडा। बघितलं बाबू शेठ, हो सख्खी नाही सर, पण सख्ख्यापेक्षा जवळची आहे सर। सही बात, वहिनी आपलं डील लक्षात आहे ना, कोकणात काम सुरू झाली की तुमच्या इकडनंच लाकडं मागवणार। हो हो नक्की येवा। चला येऊ। हो बाबू शेट्टी काय कर, बर देव तुमका सुखात ठेव, काळजी घ्या। हो येतो। अण्णा हो कशा कसं नको तर बोलतात, आम्ही काय नको झालो तुमका? तसा नाही गो, माका ह्या असला काय ना परत ऐका घेता नाही, तागण ठेवतोय। होय गो बाय, चूक झाली माझी, हा चुकला माझा, नाही बोलायचंय परत। कप देवा, चाय थंड झाली आहे, गरम करून आणते। बोलवलंस मगाशी थंच आम्ही बोललोय, आतून इल्लाला होता, तू बोलवल्याशिवाय असा होता ना, माका सुद्धा तुझी ओढ लागली आहे, आता आतून आवाज येऊ लागलो, बस झाला कार्य आपलो, येळ सरलो, देवा तू हाक मारल, आता माका यावचाच लागतलो, वाट बघते रे मी तुझी, चल चल घेऊन मग खत। ओ घरातला सगळा सामान संपतीला आणू। अरे बाबू शेठ थांबा, हो राहू दे। नाही 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 थांबा,